आज आपण अनिश्चित कालासाठी घरात आहोत. अर्थात हे असं घरात बसणं आपलं कधीच होत नाही. सतत आपलं धाव धाव पळायचं, एक अनिश्चितता, असुरक्षितता, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सर्वांच्या सर्व विकारांच्या भोवती आपण पळत असतो आणि हे विकार आपल्या भोवती पळत असतात. कधी नव्हे ते आपल्याला आपल्या घरात आपल्या कुटुंबाबरोबर राहायची संधी मिळालेली आहे. अन्न प्रदूषण नाही, हवा प्रदूषण नाही, ध्वनी प्रदूषण नाही, काहीही नाही. अहो, वनातला हा वानप्रस्थाश्रम यापेक्षा आणि कुठला असतो? तर या आपल्या हा वानप्रस्थाश्रमामध्ये माझ्याकडून थोडीशी पॉझिटिव्हिटी आणण्याचा मी प्रयत्न करत असते. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या माझ्या चॅनलवरती मी डॉक्टर अनघा कुलकर्णी छोट्या छोट्या काही गोष्टी अशा तुमच्यासमोर मांडत असते की ज्याच्यामुळे तुमच्या मनाला उभारी येईल, जीवनामध्ये तुम्हाला आनंद निर्माण होईल, उत्साह निर्माण होईल. आणि चुकून माकून आलेलं जर का कळत नकळत एखादं निराशेचं एक मळभ आले असेल तर ते निघून जावं यासाठी माझा प्रयत्न असतो. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा, मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. ऐका, दुःख जेव्हा दाटुनिया भार होतो अंतरी, मी तुला विनवी तसे रे धाव तू गरुडा परी. संकटाशी झुंजण्याला हात दे मजला दहा, हात दे मजला दहा मज प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुला तू तू सदा जवळी रहा. सौरवेगे जीवनाचा धाव तो रथ सारखा, संयमाचा पथ ही माझा लोचना ना पारखा. सारथी होनियाता आवरी अपघात हा, आवरी अपघात हा मज प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. आस नाही मज कशाची खंत नाही मानसी, तू नभाच्या लोचनानी सर्व काही जाणसी. देह हा कर्मात राहुनी सफल हो जन्म हा, सफल हो जन्म हा मज प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही तू सदा जवळी रहा.